あれあれあれあれあれあれ、神様、あれ、あいこあらっかなららな、かえったるおめいさんならら、あれわたるまだとうばりびりかとうがりとうあにたいえたいたなっとう、あれあれあれあれ、なにやっばってみたろうとれかえとなとてらぷらびぷらつないな、तांडी दे बोला माले मेरा बोला है गले अमं देख लानी आते तू पत कमा ताला कहिले तू ना मुले ना माले अप्पा बोलता दंदे दंदे दाय देख बोल ताल लाओ कर अरे लूप तेला मत्ता ना प्यार मेला दीवाना भूल कोई हम देना ओ दाए अले लूप तेला मत्ता ना प्यार मेला दीवाना भूल कोई हम देना ओ दाए ताल नी ताल ओ पिंटिया अले आता ये इन्हीं बाए कदो ताल ना ले आता ये हम वाला नी आती है अले बुने कदो पीने तो राली ले सुनी अरे यार ये तालंगल तले लो तू चल अपन बस नीले पानी ले तू बस तड़ा म्यूनु पानी चल चल चलवा चलवा भाई बंदी ताला का बोला ना तू भाई ताली पिंजा तूने दत्तक ना का गाँव में भाई ना तू लेकर मरा ना सब ले फिर जा करे भाई नहीं ले क्या लो नी तुगली कावल भी तलनी है मंत्र भाई ये तो दल्ली भी मलत नहीं आल दावा अंताले पिंटिया दावा तो लदा नहीं था तो ना कहाँ में तुम लगन जगह कहाँ से अरे नहीं ले लगन ना देगा वामा मी मान दो तो खा दाल बुंदी दाल दाउत माँ चल मैंने बुंदी खा वाले जैसा कि आपने न्यूटन जिये ले अरे आपने कौन सा न्यूटन लादा दाई ये वाना ताई ले वाना पी ले वाना बांधी भी लाया ना दे अनि ये बात संगत मी ब्यावान नहीं आपले जर तर कोणी विचार मग अले तो ते कोणी दल विताला ना तो डायरेक्ट तांगाना तुले दल विताला काय तांगाना वो मी नवली चलता रे आणि माले दल विताला मी तांगी तू मी नवल देव करलाय डायरेक्ट कोण टेंशन लात नी ताल मग ताला नाही का बोल चल मग ताल मग थांब एक मिनिट मन लाणी तान ना पलीन भाऊ लाणी तो ते दावान नाही आम्ही येल आणू बुंदी तायतान तुले भी लाय तू थांब ¿Dónde? पानी मिले मंगा संगा ना जब तक आराम बस आगे अरे बाप रे चुकाएगी बराबर एवड मोटा कलेक्टर मानस मी रिका मन रहा है बस तुमने तो जस जस वो तुमने डोका काम नहीं करी गंजा वार माले चल अब गोटे क्या तुम्हें गोटे औषधी पड़वाले हिंदी खावानी मत तुम्हें दादा था कर पड़वा बलती औषधी तुले नहीं हाँ तुझे संगीरा तू
आपले निवतन नाही आहे तरी बी बलती तुला बुंदी खावानी आहोस आणि का रे तू का सांगणार नमाले तटे लगीन आहे हा तटे त्या दल्लांना कारण होत पण तू तटे रूपात शोधी राहणार तुली तू आपल्या महाराज नाही तर आपली पूजा करशील माता माहिती होत होता ताय मी दोताला येणार ना माले बोलला ना तटे ताय मला लय बात दादा खाद खाद आणखी बांधवी लय ना आपला तर तोच भाऊ साहेबी लिहा ना बांधवी लय ना तुला तर आहे तप्पल बी तोल टाका बापले तोलावले मी त्यात आलाय का ओ बाप रे गोट्या म्हणजे सायकल बाप म्हणा बाप बहिणा बलदा टेपाली माले चलते सायकल लिहू चल नाही दादा बै तज्ञाता मारतात ते मदत करतात ते लोक दादा हो नाही चालेल दोन किलो पुती राहिले पण बाप माली ते बाद मी काय दाद तू दल तू चिरकले दादा मी चाललो म्हणा म्हणा दे गो गंगा तुला सोंगाडा दे कसा येई राहिला दे या मालक इयत का गुंडा आला झाला मान इरवना काय कोंबली राहला कवस ना माली माली आणि तू कवस कुठे जा होता मी ताला झालो तू थांब रे आता ये काय रे तू मी चारा जा होता का कुठे नाही राहणार तरी तुम्ही आता किती वाजे राहणार दगी राहणार मी दौडली तर मी काय चालू मी दौडी गी बरं तू दळणार नाही रे आणि काय रे आणि तोडले काय लागेल तुला असं माहित वाजून पली गाऊ गंगा दे गाऊ काय तमाशा वाढलाय ना वो माय गो काय वाय दादा तुम्ही तोडले हा काय वाय ना माहित वाजून पली गाऊ कुठे लागणार अजून दुया रे बनाड येळा बनाड तू आमले गंगा आपले दोन्ही जे येळा बनाय राहिलो बाळवा कथा मार खायू ना आणि आपले सांगायला मैसवरती पडी गु आया सुरू पडी गे का तुम्ही तो येवानी वाटी की रंडर का त्याला काय लागणार काय नाही लागणार त्याला काय दुखाय राहणार ते नका देत जा आणि काय वेळ दिली तो ते निसा नाटक करायला अप्पा देणे बोलत ना त्याला तयार तू आणि चिलगस का काढू गेल का ओ माय वाशा काय करायला चल रे बेटा गोट्या चाल मी तुला गरम मीठ करी सहन शेकी दे चाल 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 दूध पाजाड दही पाजाड चांगला माताड ना त्याले माताड तू तुमले तुमले तर मला बऱ्याच सैनच नाही बघ जवळ दाखवून तवळ त्याला मागे लागे राहतस तुम्ही मना पोऱ्या लाखो मा एकशे हिराशे हिरा मना पोऱ्या अरे गंगा डोळ्या चांगला पुशी संदे हिरा नाही तो पक्का कोण असे देतो माले आपला साने राणा अरे तू त्यांना बरसू नको लागू रे त्या मतार पण मा चगी जाय शेतस एक उपकार कर मला सकाळी दवा करा मला येई जेवाते हा दा ये तू डॉक्टर कहो डॉक्टर कोणशी म्हणत आठ दिन जाणार टोरे ते सोळा एखादी बकरी भी चमकी नाही राहील मग काय विचार आहे तू ना आज बायला घर मा थोडा चक्कर मारी येतो हा रिकाम काम करू नको नाही कामशे ना माख्या हाकलत बस मला एक बी माखी दिखाले नको मी सांगितलेस तुले आणि आज जो बी पेशंट ही ना
त्याने दोन इंजेक्शन ठोकी द्यावा ना. दोन इंजेक्शन पण कोणता? ते लाल इंजेक्शन छे ना, ते जास्त चारा खावा पुरता. आणि ते जे पिवळे इंजेक्शन छे ना, ते जास्त दूध द्यावा पुरता. समज ना? हा समजी गो. मग मी आता झोपस, पिय सांगू नका, मग मला उठाडीस, डिस्टर्ब करीस नको. वो माय
ना पड़ी वो माय कोटे गए था बाप बेटा तू कोटे गए था अरे राम अरे भगवान कसा काय करू मी आले इतना कसा आवल्या दिसे रे तू मन लाल तो गुच्छू बटव कसा पुतळा पुतळा करायनी तो जे ते आपला घर माई पुतळाशी त्याला जर पुतळा तिथे गेली ना त्याच ताव काढली ती तुम्ही तर काय जवळ दाखवतोय मजा कस सुजत आपण याले बघत पाणलाही जाऊ गंगा आई का जुंबी याला काय बाहेर बिरन काही म्हणे अहो निस्ता नाटके करा ना ते काय मला माहिती नाही तुम्ही चाललं जे कधी बघत कडे देख गंगा या बघत बिघत काही काम न राहत नाही या निस्ता पैसा लिसन लुबाडाला कामे करतस हा ठीक शे तुमले बघत कडे लई जाणार नाही ना तर आपण याले पैवाला बापा पण तरी लई जाऊ अजून तुला पैवाला बाबा राहिले शे का माले तुमने बाकी काहीच माहित नाही तुमले पैवाला बाबा पण चाललंच पडी चल आई भी आमने पूरी कर ली थी चल रे बेटा गोट्या चल बाबा बाबा शेत का बोला कोणता फळ पाहिजे तुम्ही बर बाबा येतच आम्ही पाच रुपया सफर गया 51 रुपये फी लई फटका मा दौड़ जाए दौड़ ये बाबा 51 रुपये शाबाश या 50 रुपया मना और 1 रुपया तुना बाबा काओ बाबा या 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 काय होणं बेटा बाबा बाबू मला गोट्याला काय वयले नाही काय नाही तो भाजी भाकरले चारा म्हणत आणि शेनले चिरा म्हणत बाबा म्हणा एकंद एक लाल शे त्याला चांगलं कर द्याव बाबा म्हणा सात नवस ना एकच शे म्हणा हिरा येतो काय ना बेटा तू ना दो द्या घाबरू नको बेटा येल मी चांगलं कर देस गोट्या तुले कंत पाहिजे माने ते पाहिजे ते ते पण काय ते थांबा ना ते गोट्या तुले माहित छे ना मी फळवाला बाबा छे बरोबर माले सांग तुले कोणतं फळ पाहिजे थांबा ना ते 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 अरे बाप अरे तुले थांबा ना मी की मी फळवाला बाबा छे माले सांग तुले कोणतं फळ पाहिजे कोणतं गंगा किरोज ना सांग रायचो तुले मी या पैसा लिसण लुब आणणारा लोके अहो खाल्ला शे केवाला बाबा ना वरती चिल्लेणारा बाबा तुम्ही मरी माई खा तुम्ही कोला टाकले
मला पचाळी नाही येत आता मला पचाळी मला येत तुम्ही मना सोन्यासारख्या पोराले आणि मला पचाळी अहो तो आपला विषय नाही ना मांगे गोट्या करता पोर दे खाना हा मग मग मी एक पोर दगडेले पोर बी चांगलीच आहे ना काम धंदा मा अहो आप्पा तुम्ही तर विचारू नका बापू पोर ते अशी शे ना पिक्चर ने हिरोईन से हिरोईन बापू आणि बाकी काम धंदा मा सुगरीन से सुगरीन हा बस अशीच पोर पाहिजे होती आपल्या गोट्यांकरता किरो चाललंय मग पोरता खाली अहो खालीच जाऊत ना मग जाऊत मग सकाय बर मग दादा येस मी हा या मग सकाय तुम्ही या या अप्पा राम 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 ना
काय गोट्यो बापू चालते मन चलता बोलता चल नाही लाला ओ बाप रे मग आधी पार्टी बिटी कंडी दे तू ना मग कहीन दे आता मी काय चालत मन लानेल दल बांधी येत आता त्यांना पाय तालाही येत तुम्ही ना आत बस बस ताली मी बिलकुल आले बिलकुल चालव लाई आले मेली लांबी आली लपने बनाई दोरी रामाली मैं भी तू आला तू भी तू आली अरे मैं भी तू आला तू भी तू आली मानी मानी काय शे पातू ती द्या काय बर काय काम शे ताण होत वावर माझा शेतस त्या आता एक मग माझे 20 रुपये दे ना काबर 20 रुपये दे तुले तामे वाले काय काम घे तुले थांब ना तामे नानारी काम काम करत पड यारे गर्दन दे जो भाई यार गोटे भी हो ऐसा जाए ले अभी पत्ता नहीं सारा बड़ा ना एक तीस साल आठ रिपोर्ट बन जाना उन्हें को कहना ना ओ पिंटिया करे कितना टाइम लगा मान दावा ये वाल टाइम नहीं लगा कब बम क्या बस ना आते ताल ताम पैसा छेतला अरे पैसा पैसा का कलर पैसा तुम बूंदी दी तो तुले मायती है का तुम भाई ना पैसा कौन क्या लाई ताम एक मिनट थोले तेरी पाई तो थोलता नहीं ले तुम्ही बाप रे अरे हो बाप मी तर
दरद कलर यार बोले ना आवला ठीक ना मैं तो तू पे बहुत ज्यादा हुआ थे काय कलर ना पिंजा चिंता करू ना को आते देख मी काय तक्कल पिला यार देखा तिला प्रॉब्लम को कौन तू अरे तू मुंह तो बदले फक्त कम मत दे बोले बोला मैं फक्त कम मत आते भारी लगे Ha 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 ha!
अरे ओ सांबो आशा रे कितला इनाम केल छे रे ग्राम पंचायत ने मला और 31 नंबर ना पुडा आणि माचीस फुकट ओय करो या दोन आणि तुम्ही तीन लाज आणि वाट डंगरास वनी तुमले तुम्ही तीन इन दिने सांडे सांड मार खाय उनात ओ पंचायत हो हे सगळे ने बडा करा ना आम्ही डरे जीव वाजाने निघू तुझे ना रे रुणा परवडा इथे हमने बारीक बारीक काढले सी रे वाढले ना आणि त्यांनी हेस केले ना आमना भाई अरे वांद्रे सोनी तुम्ही मला सांगता मी तुम्हाला डिनकाली सांगता और तुरा शपट्या सोनी हा हो आम्ही माझे रे तू आई सांगो जे जे भयस ना तेरे के आम फुगी गोणा होस खबरदार खवळ्या सोनी जा तुम्ही जास्ती बोललात तर ओ बापू कसा रुबाब कर नको नाही तर तळण्या तरी उठतीस बर का काय अरे ओ सांबो लय तेरे बो शेर सिंग पाइन दी बंदो ए रुवा ना करू वही गरज से जा लईये मी तुला बाप ना नको से का सांबो लय रे भाऊ थोडी बंदूक मना भलता पाय दुखी राहणार रे भाऊ ए शेर सिंग चलान बंदूक ले ओके बोला टम टम स्वनी कितला मान जे होतात रे जास्ती डोगा फिरवणा काम नको करू यार तुले सांगना डोन माझे होतात चुप बस रे जवाय जवाय मी जंगल माझास तवाय तवाय कुत्रा मांजरी आप आपला बच्चा ते सांगतस बेटा जपी जाओ नेतर गब्बर लागी आणि सारा तुम्ही मानना डाका का बुडाय उना अरे तुमले काय वाटन गब्बर तुमले शाबास की दिन नाही गब्बर तुमले शाबास की देवा ने आते तुम्ही गोया खावा का रे भोदोंग तुले कितले गोया देऊ रात 25 25 25 अरे ओ जरा या बंदूक मा सा गोया रातीस कधी बंदूक बिंदूक देखील होती का नाही आणि एक सारखा बोली रे ना 25 25 25 गोळी खाय आते नाही वो गब्बर मी खाओ मी जेवण केले कबर नाही खाओ खान ते पडी भू अरे येड भू मला लगीन बाकी अजून अरे बाप रे असं से का मंगू इथे तुले खानीच पडी भाऊ ठीक से तू सांगेस मैसे एक गोळी देटा पण बागी मारानी जर जोर मा गोळी मारी तर तुना इसा तू करीत वाची गया रे भो काय रे भो पिव्या तुले कितल्या गोळ्या देऊ रे आते देख भो गब्बर मला डोकं दुखी राहणं मला एकच गोळी दे चल ठीक शे भो तुनी मर्जी प्रमाणे तुले एकच गोळी देस काय रे भो सांबा हो भी वाची गया रे अरे हो काया कता गया रे भो टाका फुट गया मी खा लेला पहिले ना ओ तीन भाई तू खा ले जे करे भो काया तू ना काय हुई रे आते काय बोले फोटक सु तुले मंग तुले काय बोलू रे भाऊ मी काला दादा मारा ना वाले हो भो काला दादा कितल्या गोया देऊ तुले आते ठीक शे भो तुने भी इच्छा छे दहा गोया खावानी काय आते गोई तू कर भो हो भी वाची गया गब्बर सिंग ना नो टपका ना बुढ़ाई टाकना दिने साला से टपकाई
सरदार तो बलता चढ़ भाऊ तो काय दोन जण सर या नाही भाऊ त्याला चार पाच जण त्याला पट्टे किंवा तुम टागाटावर कसे आणलं पडेल भाऊ आता मग एक काम कर तीन चार जण लय आणि त्या ठाकूरने टाकी लायचा नाही कोण शेरे भाऊ आम्ही आता गब्बर राव माणसे अरे सांगले त्याले ठाकूर घर नाही आम्ही तर देखी राहिलो तू तर गरमा देखी राहणार येस का बाहेर का दरवाजा तोडू अरे ओ दादा थांबे थांबे भाऊ थांबे अरे मी पहिले देखते बाळाम गरमास दरवाजा कदा लात मारा ना तू थांब थांब उघडच मी गब्बर माले तू नी एक बात नाही पटनी भाऊ काय का रे भाऊ गब्बर तू माले लेवाले चार चार माणसे धाड दे ना एकच धाडता ना राजदूत लिसन आम्ही दोन्ही जण डबल सीट नाही घेईन तू का रिकामा बाता नको करू तू या हात माले दिटा ठाकूर देख भो हात सोडी तू काय भी मांग पण हात ते नाही भेटत बरं भो नाही ठाकूर या हात तुला ते माले देणार पडते सोळा दे रे पाहि ना बळवा कौस ना सांगी राहतो तुले हात नको मांगू हात नको मांगू तरी मी मागित राहणा आगोपणा करणार सोळस नाही का ओ बापरे मारी का बरं ना मग धरा रे आले बसंती आणि विरुले पकडी लया ही लागणी बसंती या विरुले हाथा बांधा आणि बसंतीला लया आठे सोर सांभा बसंतीले बसंती नाच नाच बसंती नाही ते या तुला विरुला कान पोट्या पोट टाकसू नाच ना बसंती मला कान पोतो पोच लागेल बाबले ओ बाबले ओ तुले मरी मारी खा तुले माया बहीण नाही शेतीत का रे नखरा नको करू बसंती नाच तुला नाच ना पडी नाही ते या विरुला मी कान पोट्या पोट टाकसू मला कालच्या पत्ता खावर बोलला लागला नाच ना बसंती नाच ना भाऊ कान पोता पोता गेला रे बाप नाच ना मेरे हाथों पे नौ चूड़िया है गोरा ठेरो सजन मजबूरिया है मेरे हाथों में नौ चूड़िया गोरा ठेरो थोड़ा तेरी पाए थोड़ा ले मजबूरिया है मिलना होगा अभी एक रात की दूरिया है मेरे हाथों पाणी पिलायचं मला बाई बसंती किती मस्त नाती लागली देखो गंगा काय नाही राहिला तो आते काय रे कोण काय राहिला आठ आठ वाजायला कुठ पडेल असं आणि मी सरी काम स्वप्न येत कस आप्पा आता पंधरा तारे बितायला आवडत नाही भरवा उशी जाते काय जल बेटा पाणी आण काय तू काय जास भो मी जायचं बरोबर आणि पोऱ्या गिऱ्या त्याकडे मग पुढे सांग सु काय ते पोऱ्या गिऱ्या काय कर माहिती तालात पाहू मी अरे गुच्छे वाटणारे त्याला काय आबा यास आपण या सगळं बरसे शेती बाडी गिडी पोऱ्या कोय म्हशी विचारलेस माणूस घर असते मग काय करे असं असं आहे का
तुम्ही शेत मग काय वांधा नाही काजल बेटा चाल आहे काजल बेटा ये बा बस बेटा खाली बस अरे काही विचारणं विद्यार्थी विचारले बरं बोरले मान विचार तू ना नाही पेक्षा का नको मा असं वेगे तसं वेगे आता येतं हा समोर समोर करले बरोबर ताली तू ना ताय म्हण नातनी कादले आता येता तिथले तिथे रे तू मग लाद वाहत उत्तून तिथले तिथे रे तू नाही ना थोडं ना मला लाद वाटत ना थांदत तर जाऊ दल थांदू थांदू मी चार माझी द्यायले आलो इथली तिथे रे तू आलो मम्मी बी ताई तिथे हल्ली मी बी तारा बदलली ले ताई अरे बडवा गुची बट्टा आगाव पणा काय करे जडे तडे हा मला तोडं बोली लागला तळा बोला आणि आले काय घर घेशे का आगाव पणा काय वाजत काय रूप दर्शन दे ना पोरी हा मग ले बट्टा थांबा हो मी सपा तीन आणा आलदा आलदा ले तू ताय बे बडवा आगाव पणा करे डोरे चारा गेलो याठे हे बट्टा जे तू कर बजा दादा पोऱ्याले पोर पसरे पोरले बी पोऱ्या पसरे मग तुम्हाला काय म्हणणे तारीख गिरीक लेवाने केरोज काय नक्की ठरायला म्हणजे काय पाणी पाऊस आहे ना तीनशे मग तुम्हाला बी असं बी मूंग लागते कुठे ती लागते हा हो दादा देखा दादा म्हणे ते तेवढी काय ऐपत नाही आई पोर आहे आई तुम्ही समाय द्या देखा आबा मला काय पैसा हुंडा बिंडा काही लागणार नाही पोऱ्याले पोर पसरची आमले पसरची भगवानने कृपा दिन गण दिले मला देवनी हुंडा पांडाला काही संबंध येत नाही आता पोऱ्याला आत्मा पोरला आधी दे समजल्या लग्न होईल अरे वा देखा आबा असा मोठा म्हणणं माणसे पाहिजे तो सगळा सगळी जमत बरोबर व्यवस्थित आबा समजल्या तुम्ही पोरा ते आम्ही सुनसे असं समजले आम्ही एक महिना आम्हाला लिहित जासू बरं ना आबा आम्ही चालतो सुरू हा माने ओ माली ओ मालो ई घ्यात का तुम्ही माल बसा पाणी गेली बस बरं आप्पा ल्या अरे मग दादा थकी घ्या का तू हा माली बरबाद थकी तू काय नाही गेले तटे काय नाही पोरबी चांगली शे पण अहून दोन पैसा कमाई करते ना लगीन करू मी आप्पा दोन पै जाता मी तार पै जाता मग आत्ता जाऊ दा मग हॅलो हा कोण हा हा कल तक हो जाएगा हा 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 सोमवार का निकल जाएंगे हो अरे कल आ जाए हो हा हो ते हा हा कल भेज दादा निरण हा ठीक आहे
अपन मी का आयता हो बोल मले ताम पाहिजे हो काय काम पाहिजे ताय भी द्या ताय भी ताम तर तू कोठे उन भाऊ तू मी आता मग आता चालणार आहे काम बीम नाही भाऊ तू आता काय नाही काहीच नाही ताम पाहिजे हो अरे जाय जाय रे अरे दी गाव पहिले झेंतुरकडे काम देऊ जा तामे भी दिने राहणार भो तमाल होती करी बाय दोन पैसा दमवणार मले काय करणार ते बाय ओके चांगला दिसे राहणार बोला का यंतले चाला ताम पाहिजे ताम कसा ना काम अरे आटे आमले काम नाही आहे तर कुठे पोर तर का झाला ना तू आज आता जायला होतो मग कशी आहे पोर अरे नित्ती ताताला जाय मग तारीख बिरी काढ रे अरे ताली तांदेला ना पोल दादावर तयार होती लग्न तलाले काय दादावर तयार होती म्हणत दादावर अरे दादावर अरे म्हणा बाप दादावर तयार होती मध्ये लग्न तला तयार होती ती मग रे पण आम्ही आपत तिथला बाली काय ना मग दाले तांदत माले तू दोन पैसा कमावती त्याला तू ना लग्न कर तू ना पाणी बी मग मग काय विचार करा तू ताय बी चालतो बै द ते धावत ते तुम्ही तांबले उभं चालत नाही बै ते दोन तीन दुत आणि तोल फिरलो त्या तांतच म्हणे चल ताम नाही चल ताम नाही बै आता ते ताम कोण आला फिरत तुझ्या घराला काम दिसेल मग ते मी तर ताम नाही चालतो का बै मग आता तेच तमाता होई झाले बै ना तला ना ताय थाला ह्याचं दाली नेली वाढला नाही बर मन बापले बंद दाली भी तिकत निकाले पोल्यातलं आहे तंप्या होई द्या तर लग्न करता तो बर दवय देतो तवय ताय ना ताय नाटके घालतच लात माय ना बघ पुढं धोका पिली झाले म्हणा मग कसं ते काम बिम चांगला ठिकाणी झामल मला ते काही नाही मन बापनं गरजशी तसं म्हणा बापनं मी थेले पण पाय नाही ना मन बाप पाया बसू देत नाही नाले एक रुपये देत नाही मायनं होत इथला तीन तत्ता दिले बोल तत्ता तू याल तू काय तरी दोत वापरले याल लावत मला तुल तर तुझे झाले तांबले लायते मले तिथली जाऊ मी आते मग याल एक आयडिया अशी मला पा पण ये ना बापू काय भूक लागली आले मले नी बाय मायनं होत ती तू ना दवाय जातो तव निघता बस देत दे मले तानमा या डोकं चालान करताय ना मले ना पोट मा टाकायचे बिलकुल चालत नाही मग तातनच परी पण बापू जर ताम नाही भेटणार ना विचार चालले तू यार फक्त दे पोट मग पडू दे चाल म्हणताय पडत काय पडाय मन तिचा माप दाय तू तुझ्या पडलेले जाऊत होतल मग जाऊत मग चल चाली ना चाल मग तिने पाहिजे तामे दंडा अरे कसं चालला तू रे बोला काय आले आम्हाला अरे येणार अजय का त्या दोन बलदिके त्या जेवी माग घेत ना त्यामुळे दोन महिने एक एक काळाय ते आणि खावाड हा बापले
चला बॅग वगैरे ठेवा आणि कामाला लागा. चल चल.
लिया अभी पूरा देख आपला आठाना रोज साठी ठरलेला होता आणि रोज डबल करायला सांगितलं होतं आणि पहिल्या दिनात तुला 50 पैसा मना 50 पैसा दुसऱ्या दिनात तुला 1 रुपया मना 1 रुपया तिसऱ्या दिनात 2 रुपया 14 दिनात 4 रुपया 5व्या दिनात 8 रुपया 6व्या दिनात 16 रुपया ₹34 64 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
सुपरवाइजर आता 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 चले बोलो आता आता ओ यादव ओ हिसाब हिसाब मालूम बिता लाल नहीं बोला हाँ एक दिन ना आठ आना दोन दिन ना एक रुपया तीसरा दिन ना दोन रुपया चौथा दिन ना चार सोडा मला सांगा कसा आहे आम्ही ना पहिला दिन ना आठ आना लगेच दुसरा दिन वाला का एक रुपया लगेच तिसरा दिन वाला का दोन रुपये देवाने बोलली चौथा दिन वाला का चार रुपये द्यावं बोले पाचव्या दिन वाला का आठ रुपये द्यावं बोल असा रोज ना डबल डबल वा आणि अशी बोलू द्या आम्ही म्हणजे आम्ही ना आठ दिन कुणी हिसाब द्या कुणी हिसाब नाही राहणार आमले तिकडे जरा करते करते जरा करते तू आज घे ओ बापरे हो काय असं हिशोब तर 53,68,70,911 50 पैसे आता जातो काय वाद चालला लाज ओ बावने आपण चालू पती एक कितला गेले ना दोन येत नाही काम ना एक एकच जणाचा हिशोब आहे तुमचा बाबले बाबले मग दोन येत ना किती लावतात आम्हाला का फॅक्टरी पाहिजे तर मला माझ्या नाम पण मराय तुम्ही काय बी करत बसाय मला तुले सांगितलं ते ताण करू ताण लावतात त्यात बोलू मला तर बोलून जाऊ आणि पाय ताण बांधू चल 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 लाला बोला काय पगार चकलेत काय हा एवढी माझ्या कंपनीची किंमत नाही आहे हा एवढे 53,68,70,911 मग तू कमरेत आले उभारले साहेब हा कमाईनावर कंपनी मला काम करेल आपलं पहिलेच ठरलं होतं की 50 पैसा रोज द्यावा ना आणि त्याला डबल करा ना आता बदलवणार नाही तुम्हाला तोडणार न्यायचे हिशोब किती वस तुम्ही सांगाल प्रमाणे तुम्हाला मॅनेजरनेच कर द्यायचे देते रे कुठे आता दमील नाही ना पूजेत हा तुम्हाला मॅनेजरनेच हिशोब कर द्यायचे तुम्हाला मॅनेजरने बोलावं वाटलं तुम्ही विचारले त्याला तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही सही करेल तुम्ही तुमच्याकडनं जे होईल ते करा चला निघायचं सगळ्यांना जुळायचं
हो काय आहे पोरांचं? त्याने आमच्या पुढे डेलला कंप्लेंट नोंदवली. काही नाही हो साहेब, ते अगदी मूर्खासारखे बोलतायत, ते पैसे मागताय. दाखवा रे तिथे. हे बघा साहेब, 53,68,70,911 व 50 पैसे मागताय. एवढे पैसे म्हणजे माझ्या कंपनीची सुद्धा किंमत नाही आहे, एवढे पैसे मागताय. काय रे काय भानगडी, हा ते काय सांगता, तुम्ही काय सांगताय? हो साहेब, बघा सही करले देखा आणि खाली गेले 50 पैसा रोज, पण रोजगार डबल करायची बोलली होती. आता आम्हाला 1 महिना भरू घ्या, 30 दिन कितला होणार? देखा या कागदर पाठवून सुटले गेले, ते गेल्यावर तुम्ही पण का साहेब, किंमत तर बरोबर आहे, मग काय घोड्या नेमका? अहो साहेब, यांना एवढे पैसे मी देऊ कुठून? हे बघा साहेब, ते काही असो, तुम्ही त्यांना अग्रीमेंट करून दिलेले आणि तुमच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी अग्रीमेंट लिहून घेतलेले, तुम्हाला तेवढा पैसा द्यावाच लागेल. आणि तुमच्यावर कायदेशीरित्या पोलीस कंप्लेंट नोंदवली जाईलच, त्यात काही एक शंका नाही. अहो साहेब, माझ्याकडे एवढा पैसा नाही, मी त्यांना देऊ कुठून? एवढी मोठी कंपनी दाली येत अंतर उतर, तुम्ही आधी थोडा आता या. ओ साहेब थांबा, त्यांचं झालं, माझं काय? माय बापलाकडे तर पाहुणा होणार. तुले का जेव येतो तो कोणाच सपन केलेलास? बर आले येते खरं का आपल्याकडे गेला ना? आणि आप्पा एक बात आलू इथला आप्पा येतात तमाई आई देता एक दंपडी मध्ये हा आणि पिंजा अरे लवतर आणि त्या तुझा बोला आणि त्याला ती पोळला तरी लगेच बायतो पाहिजे मारे खुर्ची गेला पडजामा आप्पा तुम्ही जल्दी जल्दी तयारी करा फक्त आधी उरकायच्या अगोदर बोलायचे करोडो रुपया कमायला येईल याच्या लगेच करायला काय हरकत नाही त्याला तुम्हाला कपडा लय आणि सुका दादा निरोप दिले नवलदेवे नाही नारा तुम्ही आधी एक करा आम्ही पोरले लेवाले तयारी करा लावा काय येईल बेटा ये बा काय दादा अरे वा पोरले ते तयारी से हो अरे वा उठ बेटा गोड्या रे बेटा तू ना चुकी संसार करा ना बरं ते जन्मा लावा ना लढाई गिराई करा नाही
चला आते आशीर्वाद ले आते आशीर्वाद आपला दुबला जमना आपला दुबला जमना आपला दुबला जमना माय